विद्यार्थ्यांनो सर्व नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 30 मार्च 2023 आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालघडमोडी आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणी CE20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती हॉट चाचणी यशस्वीरित्या पार पाडली? तर ऑप्शन क्रमांक ए इस्रो हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. हे इंजिन चंद्रयान 3 मोहिमेसाठी LMV M3 प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक अप्पर शरीराला ऊर्जा देईल. तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स येथे ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. इस्रोविषयी माहिती बघूयात. इस्रो काय आहे? तर फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे ज्याचे मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे जे थेट भारताच्या पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आहे. इस्रोने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट तयार केला जो 1975 मध्ये सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला होता. स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 आणि अध्यक्ष आहेत S. सोमनाथ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. GSM असोसिएशनने दूरसंचार धोरणांनी नियमनातील सर्वोत्तम पद्धती लागू केल्याबद्दल कोणत्या देशाला गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023 प्रदान केला? तर भारत. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. GSM जे टेलिकॉम इकोसिस्टीममधील 750 हून अधिक मोबाईल ऑपरेटर आणि 400 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते दरवर्षी एका देशाला मान्यता देते. 27 फेब्रुवारी 2023 रोजी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस बार्सिलोना येथे झालेल्या समारंभात भारताला विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3. सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन गोवा यांनी 28 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजरीच्या वर्षावर मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन कोठे केले? तर योग्य उत्तर आहे पणजी. आणि पणजी ही विद्यार्थी मित्रांनो गोवाची कॅपिटल आहे. अधिकची माहिती बघूयात. 3 मार्च पर्यंत लोकांसाठी खुले असणारे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट अभ्यागतांना बाजरीच्या महत्वाबद्दल शिक्षित करणे आणि दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. बाजरी हे गवत कुटुंबातील लहान दाणेदार वार्षिक उष्ण हवामानातील तृणधान्य आहेत. आपण सर्व याच्याशी निगडीत आहोत. बाजरी सर्वांनाच माहीत आहे. नेक्स्ट, 1 मार्च 2023 रोजी 47वा नागरी लेखा दिन कोठे साजरा केला जाईल? तर नवी दिल्ली. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नागरी लेखा सेवेची स्थापना 1976 मध्ये केंद्र सरकारच्या खात्यांच्या देखरेख लेखा परीक्षणापासून विभक्त झाल्यानंतर करण्यात आली. परिणामी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात. 1 मार्च 2023 रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर MV सुचेंद्र कुमार योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघायची आहे. त्यांनी लेफ्टनंट जनरल BS राजू यांच्याकडून नियुक्ती स्वीकारली आहे ज्यांनी जयपूर स्थित सप्तशक्ती कमांडची जबाबदारी घेतली. याआधी ते लष्कराच्या मुख्यालयात डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6. 1 मार्च 2023 रोजी भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची G20 बैठक कोठे सुरू झाली? तर गुरुग्राम. विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. मार्च 2023 मध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदांचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर राजेश मल्होत्रा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती. 28 फेब्रुवारी 2023 रोजी सत्येंद्र प्रकाश यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहेत. 1989 बॅचचे अधिकारी श्री मल्होत्रा यापूर्वी अर्थ मंत्रालयात कार्यरत होते. ते निवडणूक आयोगाची 21 वर्ष मीडिया आणि कम्युनिकेशनचे प्रभारी होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8. मार्च 2023 मध्ये बोला टिनुबू यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर नायजेरिया योग्य उत्तर आहे. नायजेरियाची राजधानी आहेत अबुजा, चलन आहे नायजेरियन नायरा आणि राष्ट्रपती आहे मोहम्मद बुहारी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9. 1 मार्च 2023 रोजी कोणत्या राज्याने 314,025 कोटी रुपयांचा हरित अर्थसंकल्प सादर केला? तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे. बिहारची कॅपिटल आपल्याला माहित आहे पटना. उत्तर प्रदेशची आहे लखनऊ आणि गुजरातची आहे गांधीनगर. तर मध्य प्रदेशची कॅपिटल काय विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. 2023 चा मार्कोनी पुरस्कार कोणी जिंकला?
तर हरी बालकृष्णन विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे। तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 10 प्रश्न बघितले आहेत। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर आपल्याला टेस्ट सीरीज हवी असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता। थँक्यू।